आपण प्रत्येक जण कधी ना कधी शाळेत गेलेलो असतो, त्यामुळे शिक्षण या विषयाशी आपला अत्यंत जवळचा परिचय आहे. म्हणूनच आजच्या या राष्ट्रीय शिक्षण दिवसानिमित्त आपण गप्पा मारणार आहोत महाराष्ट्रातील एक सुपरिचित आणि अत्यंत नावाजलेले व्यक्तिमत्व माननीय मुजफ्फर हुसेन सर यांच्याशी. गेली अनेक वर्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मुजफ्फर हुसेन सर कार्यरत आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष इथपर्यंतचा त्यांचा प्रवास आपण पाहिलेला आहे. विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून त्यांनी गाजवलेली कारकीर्द ती सुद्धा आपण अनुभवलेली आहे. राष्ट्रपतींनी दिलेला उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार आणि अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. मीरा भाईंदर नगरपालिका ते महानगरपालिका या विकासाच्या टप्प्यामध्ये त्यांनी दिलेलं योगदान सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ही झाली मुजफ्फर हुसेन सरांची राजकीय ओळख. पण राजकीय क्षेत्राबरोबरच इतर अनेक क्षेत्रातही ते कार्यरत आहेत. मग ते क्षेत्र शेतीविषयक असेल, औद्योगिक असेल, सामाजिक असेल, साहित्यिक असेल किंवा शैक्षणिक असेल. हो, गेली अनेक वर्ष मुजफ्फर हुसेन सर शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत आहेत. त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था असतील, भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये वेळोवेळी होत जाणारे बदल असतील, त्यातल्या काही समस्या असतील, त्याची कारणं असतील आणि त्यावर उपाय असतील, याविषयी सरांनी वेळोवेळी दिलेली मतं आणि जाहीर केलेल्या भूमिका आपण ऐकलेल्या पाहिलेल्या आहेत आणि आपल्या सर्वांसाठीच त्या अत्यंत अनुकरणीय आणि आदर्शवत आहेत. म्हणूनच आजच्या या राष्ट्रीय शिक्षण दिवसानिमित्त आपण सरांना बोलतं करणार आहोत. या गप्पांमध्ये ते नक्की काय मतं मांडणार ते ऐकायला मी सुद्धा खूप उत्सुक आहे. तर आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार मुजफ्फर हुसेन सर. नमस्कार. नमस्कार सर. आपण पाहिलं सगळं जग सुरळीत चालू असताना अचानक कोरोनाचं संकट आलं आणि लॉकडाऊनच्या मोठ्या समस्येला आपण सगळे सामोरे गेलो. लॉकडाऊनच्या समस्येचा परिणाम अनेक क्षेत्रावर झाला, तसा तो शैक्षणिक क्षेत्रावरही खूप मोठ्या प्रमाणावर झाला आणि धडाधड शाळेची दारं बंद झाली आणि शिक्षण थांबलं. नंतर त्याला पर्याय म्हणून आपण ऑनलाईन शिक्षण हा उपाय स्वीकारला. सध्या जे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे त्याचा प्रभाव कितपत आहे आणि ते ऑनलाईन शिक्षण सध्या विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या शिक्षण पद्धतीसाठी यशस्वी आहे असं तुम्हाला वाटतं का? शिंदे सर, आपण ज्या प्रश्न उपस्थित केलेला आहे, आज जगाच्या समोर फक्त भारत देशच नाही तर जगाच्या समोरसुद्धा हा खूप मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. माझा स्वतःचा मोठा चिरंजीव तो US इंटरनॅशनल मार्केटिंग हा शिकायला तो बॉस्टनला गेला सप्टेंबरला आणि 6 महिन्याच्या आतमध्येच तिथे कोरोना डिसेंबरपासून एकदम हे झालं आणि जानेवारीपासून तिथे लॉकडाऊन सुरू झालं. तर त्याचा पूर्ण वर्ष तो ऑनलाईन शिक्षणावरती गेला. घरात माझा लहान मुलगा आहे, तो 10वीत शिकतोय. सकाळी 8 वाजेपासून तर दुपारी 4 वाजेपर्यंत सतत कंटिन्युअस कम्प्युटरच्या समोर तो बसून असतो. आमची शाळा आहे, फिलॉन्थ्रॉफिक काम त्या शाळेच्या माध्यमातून मागील 32 वर्ष आम्ही करतोय. त्यामध्ये अक्षरशः गरीब परिवारांची मुलं शिकताय, अक्षरशः गरीब, ज्यांच्याकडे साधा हँडसेट असतो, मोबाईलचा साधा हँडसेट असतो, त्याच्यामध्ये आता जे अँड्रॉइड वगैरे फोन आहे हा प्रकारच नसतो. 1 रूम किचनच्या फ्लॅटमध्ये ते राहतात किंवा चॉलमध्ये राहतात. घरातली इन्कम जी आहे ती 8-10-12 हजार रुपये आहे. कोविडमुळे शिक्षणावरती जो खूप मोठा परिणाम या वर्षी झालेला आहे ते ऑनलाईनच्या शिक्षणाच्या माध्यमातून ते कदापि भरून काढता येऊ शकणार नाही. कारण आपण बोलतो सायन्समध्ये आपण शिकलोय 6 सेन्स ज्याला म्हणतो किंवा जे टच, स्मेल, सी, फील, एक ह्युमन टच, देखणं प्रत्यक्षात बघणं, टच करणं, फील करणं,
प्रत्यक्षात बोलणं हे परमेश्वराने मनुष्याच्या कृतीमध्ये ठेवलेलं आहे. आणि म्हणून जोपर्यंत ह्या सगळी सहा जी कृती आहे पूर्ण होत नाही तोपर्यंत शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून माझा व्यक्तिगत मत असा आहे की हे ऑनलाईन शिक्षण हा टेम्पररी अरेंजमेंट आहे, हे काय परमनंट अरेंजमेंट होऊ शकत नाही. सर, एकतर शिक्षण ऑनलाईन शिक्षण हा पर्याय होऊ शकत नाही हे तुम्ही सांगितलं, ती एक गोष्ट आहे. पण आपण म्हणूया की सध्या आपण या संकटावर उपाय म्हणून टेम्पररी आपण त्याला स्वीकारलेलं आहे, टेम्पररी अरेंजमेंट आहे. पण याच्यामध्ये सर अजून एक यातून पुढे दुसरा मुद्दा असा येतो की समाजातला काही वर्ग या ऑनलाईन शिक्षणाचा उपयोग घेऊ शकतोय, पण ग्रामीण भागामध्ये सर अशी परिस्थिती, आणि जसं तुम्ही सांगितलं की एकतर रोजगार पगारच त्यांना 10-12 हजार आहे, आणि लॉकडाऊनमुळे अनेक कारखाने बंद पडले, त्यांच्या घरामध्ये तेवढाही पैसा येऊ शकत नाही, त्यामुळे खूप मोठा समूह आहे सर तो पूर्ण शिक्षण क्षेत्राच्या बाहेर आहे. आणि शाळांनी मात्र विद्यार्थ्यांकडे तुम्ही आम्हाला फी भरा अशी अनेक प्रकरणं तुम्ही स्वतःही पाहिली असतील की शाळांनी तगादा लावलाय पालकांकडे फी भरा. तुम्ही सर शासनामध्ये आहात, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये, शासनाने सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फी माफी का जाहीर केली नाही? ते गरिबांच्या शिक्षणाकडे अजून जास्त पद्धतीने सर तो जो त्रास गरीब वर्गाला होतो तो त्यानिमित्ताने कमी झाला असता का? शिक्षण क्षेत्र आपण जर बघितलं वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आता ते डेव्हलप झालेलं आहे. एक शासकीय आहे, एक निमशासकीय आहे ज्याला ग्रांट असतात ते, एक प्रायव्हेट सेक्टर आहे, खाजगी सेक्टर आहे. ग्रामीण भागामध्ये निश्चितप्रमाणे कोविडचं परिणाम शिक्षणावरती 100% झालेला आहे. आणि ग्रामीण भागामध्ये तालुका गावात मुलांकडे ते इंटरनेट फॅसिलिटी किंवा लॅपटॉप किंवा पी सी किंवा त्या शाळेमध्ये, त्या शासकीय शाळेमध्ये, जिल्हा परिषद ग्रामपंचायतीच्या शाळेमध्ये ती साधनच नाही आहे. तर 50% ग्रामीण म्हणजे टोटल पॉप्युलेशनचा 50% हा जो आजही ग्रामीण भागात आहे त्यातला त्यात 80% याच्यावर प्रभावाखाली त्याच्यामुळे नुकसान मुलांचा शिक्षणाचा झालेला आहे. शहरी भागामध्ये परत आपण ए बी सी कॅटेगरीज जर केलं, 1-tier city, 2-tier city, 3-tier city, समजा मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद हे मोठी शहरं आहेत, ही मोठी शहरं आहेत, 1-tier city बोलता येईल. 2-tier city मध्ये मग आपला नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना असे शहरं आहेत. आणि 3-tier शहरात पण आहेत, परत सिंधुदुर्ग असतील, रत्नागिरी असतील, हा, या ठिकाणी सुद्धा खूप मोठा परिणाम शिक्षणावरती झालेला आहे, कारण हा इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. मेट्रोपॉलिटन शहरामध्ये जरी अरेंजमेंट्स आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण लोकांची इन्कम सोर्स नाही. आणि कोविडमध्ये आपण बघितलं की लोक 8-9 महिने आता कुठेतरी जाऊन नोव्हेंबरपासून डिसेंबरपासून थोडाफार लोक जात आहे, तरी ट्रेन सुरू नाही आहे, फुल कम्युटेशनची अरेंजमेंट्स नाही आहे. कंपनीज, रिलायन्स सारखी कंपनी, TCS सारखी कंपनीज, मोठमोठ्या कंपनीज, त्यांनी सुद्धा वर्क फ्रॉम होम आणि 50% पगार करून टाकलेली आहे. शासनाने सुद्धा याच्यावरती कोणतीही भूमिका शासन घेऊ शकलेलं नाही, कारण शासनाने जर शिक्षकांना म्हटलं असतं आम्ही तुम्हाला पगार देत नाही तर त्यांचं घर कसं चाललं असतं, करेक्ट, त्यांची मुलं कशी शिकली असती. प्रायव्हेट संस्था जी आहेत त्यांनी जर म्हटलं असतं ठीक आहे तुम्ही फीस भरू नका, मग त्यांच्या शिक्षकांनी काय केलं असतं, त्यांच्या मुलांनी काय केलं असतं, त्यांच्याकडे कामगार वर्ग जो आहे, मग ते हाऊसकीपिंग असतील, सेक्युरिटी असतील, इंजिनिअरिंग असतील, जे कोणी असतील, त्यांच्या मुलांचं, त्यांच्या परिवारांचं काय झालं असतं. तर हा एकमेकाशी निगडीत सॅलरीच्या संदर्भामध्ये, फीसच्या संदर्भामध्ये हा एकमेकाशी संबंधित आणि कनेक्टेड विषय आहे. आणि त्यामुळे शासनाने याच्यावरती कोणताही निर्णय करणं शासनाला शक्यच नव्हता, केंद्र सरकारलाही शक्य नव्हता, राज्य शासनालाही शक्य नाही,
आणि प्रायव्हेट संस्था जी चालवत आहे त्यांनाही ते शक्य नाही आहे. म्हणून सगळे वाट बघताय की हे कोविडची परिस्थिती कधी संपेल आणि जेणेकरून जीवन परत सुरसुरळीत होईल, परत मार्गावरती रुळावरती येईल, या अशी आपण सगळे अपेक्षा करतोय. सर, तुम्ही स्वतः आता शाळांचे विविध प्रकार सांगितले, सरकारी शाळा असतील, निमसरकारी शाळा असतील किंवा खाजगी शाळा असतील, तर गेली अनेक वर्ष आपण बघतोय विशेषतः शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये पण आता ते पेव फुटलेलं आहे की मुलांना सरकारी शाळेमध्ये न टाकता खाजगी शाळांमध्ये टाकतात इंग्लिश शिकण्यासाठी, इंग्लिश मीडियम. आणि सर त्याची फी तुम्हालाही माहिती आहे, सीबीएसई, आयसीएसई असेल किंवा आयबी आहे, आयजीसीएसई आहे, सगळ्या शाळांची फी जी आहे ती सामान्यांना परवडणारी नाही आहे आणि प्रचंड प्रमाणात फी आकारली जाते आणि शिक्षणाचं खाजगीकरण होते. याचं कारण हे आहे की सर सरकारी शाळांमध्ये मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळेल असा विश्वास पालकांना वाटत नाही आहे. तर आपने दिल्लीमध्ये जे त्या बाबतीत थोडं काम केलं की सरकारी शाळांना त्यांनी जे बळ दिलं ते सरकारी शाळांचं स्वरूप बदललं, असं काही सरकारी शाळांमध्ये व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं, ते कोणते बदल व्हायला हवेत असं तुम्हाला वाटतं? बघा, देशाच्या घटनेमध्ये शासनाने प्रत्येकाला शिक्षण द्यावं, घर द्यावं, मूलभूत अधिकार, हा मूलभूत अधिकार आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. आणि म्हणून शासनाने खेडेपाड्यापर्यंत शासकीय शाळा ती सुरू केली, काढलेला आहे. त्याचा खूप मोठा परिणाम झाला. 1947 काळ जर आपण बघितलं आणि त्यावेळचं जर शिक्षणाचं पर्सेंटेज, ओव्हरऑल देशाचा साक्षरताचा जर पर्सेंटेज आपण बघितलं आणि आजचा साक्षरतेचं पर्सेंटेज आपण बघितलं तर मला वाटते ते 4 times झालेलं आहे. 75% प्लस आहे. युपी, ओडिसा, बिहार हे काही राज्य सोडले, बंगाल, बाकीचं तुम्ही महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, केरळ, पंजाब, चंदीगड, जम्मू काश्मीर, तमिळनाडू या सगळ्या परिसर जर आपण बघितलं तर पर्सेंटेज ऑफ एज्युकेशन हॅज गॉन अप ट्रेमेंडसली, इट हॅज गॉन. पण त्याचबरोबर लोकवस्ती वाढली, लोकसंख्या जी 30-35 crore होती ती 130 crore झाली, 100 crore वाढली 70 वर्षामध्ये, 100 crore लोकवस्ती वाढली. तर डेफिनेटली कोणतेही पक्षाचं सरकार जरी असेल तरी 100% इफेक्टिव्ह 130 crore जनतेच्या मुलांना तो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणं हे शक्य नाही. 1990 आपण जो ग्लोबलायझेशन आपण केलो, आपण सोशलिझम आणि कम्युनिझमच्या मध्ये आपण चाललो होतो, त्याच्यातनं आपण एकदम कॅपिटलिझमच्या मार्ग आपण पकडला कारण जगामध्ये दुसरा मार्गच शिल्लक नव्हता. अमेरिकेसारखं आणि पश्चिमी देशांसारखं हे मोठे मुल्क देश एकदम पिक्चरवरती सेकंड वर्ल्ड वॉर नंतर याच्यावर आलेत. चायना आपल्यापेक्षा खूप जास्त त्यांनी प्रगती केली, जपाननी केली. हे जरी असलं तरी इंडिया, भारत, हिंदुस्तान हा जगाच्या धर्तीवर आज आयटी सेक्टरमध्ये स्किल मॅनपॉवर प्रोव्हिजन प्रोव्हाइड करण्यामध्ये, ॲग्रिकल्चर इकॉनॉमीमध्ये आज सुद्धा भारत 1 नंबरला आहे. त्याचं कारण की आपली जी लोकवस्ती आहे ती जी अचानक वाढली, एका बाजूला त्याचे दुष्परिणाम आहे पण दुसऱ्या बाजूला त्याचे बेनिफिट्स पण आहे, चांगले परिणाम पण आहे. आणि लोकवस्ती वाढली, आपण स्किल्ड मॅनपॉवर देऊ शकतो, एज्युकेटेड क्वालिफाईड मॅनपॉवर आपण प्रोव्हाइड करतो या जगाला. नाव वी आर मॅनपॉवर प्रोव्हाइडिंग नेशन विथ इंटेलेक्च्युअलनेस, डॉक्टर्स, इंजिनियर्स, कम्प्युटर सॉफ्टवेअर, सगळ्या क्षेत्रातले लोक. आणि हे का शक्य झालं ते 1960-70-80 नंतर आपला भर इंग्रजी भाषेवर वाढला. चायना यामध्ये पुढे येऊ शकला नाही कारण तो रिजिड राहिला की मी आमची मातृभाषाच्या पुढे आम्ही जाणार नाही. कम्प्युटर लँग्वेज हे सगळं इंग्रजीमध्ये डेव्हलप झाला, मायक्रोसॉफ्ट पासून तर गिल गेट्स पासून तर सगळी टोटली सर्व ज्या कम्प्युटर्स 60s पासून अमेरिकेमध्ये कम्प्युटर्सवरचा खूप मोठा वाटचाल सुरू झाली. कम्प्युटरायझेशन खूप मोठ्या प्रमाणात, ते तर आधीपासून होतीच पण
जे कम्प्युटरायझेशनचं जे डेव्हलपमेंट झालं ते 60 नंतर खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि आपण तसं बोलायला गेलो तर खूप लकी ठरलो की जे काय घडलं त्याला आता तुम्ही चांगलं घडलं वाईट घडलं त्याला तुम्ही डिफाईन करत बसा, आर्ग्युमेंट करत बसा, डिबेट करत बसा. पण एक गोष्ट मानायला लागेल की इंग्रजी आपण आपल्या मुलांना शिकवायला लागलो, मग तो ग्रामीणचा माणूस असेल का शहरातला माणूस असेल, त्यामुळे त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज भेटू लागली. आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज फक्त भारत देशातच नाही तर विदेशातही भेटू लागली. आज जर तू अमेरिकेचं सिलिकॉन व्हॅली बघितलं तर यू विल फाइंड 60% इंडियन्स. करेक्ट, हे खरं आहे. युरोपमध्ये तुम्ही जर बघितलं तर हीच कंडिशन तुम्हाला मिळेल. डॉक्टर्समध्ये तुम्ही बघितलं तर हेच भेटेल तुम्हाला, इंजिनियर्स, डॉक्टर्स या सगळं. तेवढंच नाही तर फॅकल्टी, शिक्षका, हार्वर्ड, बॉस्टन, आज ऑक्सफर्ड ऑक्सफर्ड डिक्शनरी म्हणून जी प्रचलित आहे, आज भारतातले आपले भाषेचे संवाद, शब्दांचं डेफिनेशन डिक्शनरीमध्ये उपयोग करू लागलेत. का करू लागलेत? तर आपण एवढे मोठे संख्येने जगभरामध्ये पसरलो, त्यांना आपली नोंद घेणं की त्यांना आपली नोंद घ्यायलाच लागली, म्हणजे दिस इज अन अचीवमेंट ऑफ द कंट्री. आणि म्हणून इंग्रजी प्रत्येकाला असं वाटतो की इंग्रजी आपण शिकवलं पाहिजे. आता मीरा भाईंदरचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. 1970 साली हे अभिनव शिक्षण संस्था किंवा भाईंदर शिक्षण संस्था, हे आमचे वडील मोरेश्वर नारायण पाटील, कृष्णराव म्हात्रे या सगळ्या लोकांनी मिळून ती चालू केली की आपल्या आगरी समाजाच्या मुलांना, गावातल्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये रयत महासंघाचं खूप मोठं नेटवर्क सुरू झालं. पण आज तुम्ही बघा, ते भाईंदर शेतकरी शिक्षण मंडळामध्ये च्या शाळेमध्ये 5000 मुलं असतील तर 4500 उत्तर भारतीय आणि बिहारी आहेत. अभिनव शेतकरी शिक्षण मंडळ मध्ये तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा 95% गुजराती, मारवाडी, राजस्थानी, उत्तर भारतीय, बंगाली यांची मुलं आहेत. कारण देशाभरातनं मायग्रेशन शहरीकरणाकडे झालं आणि ती संस्था अस्तित्वात होती म्हणून आज त्या मुलांना उपयोग पडतोय. आणि जे स्थानिक होते ते इंग्रजी शिकू लागले, जे आता गावात न येत आहे ते आता जी भाषा त्यांची मातृभाषा आहे ते शिकू लागले. तर याला आपण दुष्परिणाम म्हणता येणार नाही. जसं प्रत्येक गोष्टीचं मेरिट्स डिमेरिट्स ऑफ द केस असतो तसा याचाही आहे. सर, तुम्ही म्हणालात ना ते मी पूर्ण सहमत आहे की शिक्षणाने नोकऱ्या मिळवण्यासाठी कॅपेबल माणसं तयार केली, अगदी पूर्णपणे सहमत आहे. पण सध्या आपल्या शिक्षण पद्धतीवर सर असाही आरोप केला जातोय की शिक्षण काय, आता सध्या आपण फक्त नोकरीसाठी जे कामगार हवे आहेत ते आपण तयार करतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा जो भाग आहे की विद्यार्थ्यांना स्किल आलं पाहिजे. आता सध्या आपण, तुम्ही स्वतःही शाळेमध्ये अनुभवलं असेल की आपली शिक्षण पद्धती सध्या अशी आहे की म्हणजे आपण मुलांना नॉलेज देत नाही, आपण मुलांना फक्त पाठ करायला सांगतो, मुलं पाठांतर करतात आणि रिमाइंड करून ते लिहितात. कृतीयुक्त जे शिक्षण पाहिजे ना ते आपल्या शिक्षण पद्धतीतून दिलं जात नाही. व्यक्तिमत्व विकास जो सर्वांगीण व्हायला पाहिजे तो होत नाही. त्याविषयी तुम्हाला काय वाटतं, काय बदल अपेक्षित आहे? बघा, महात्मा गांधीजींनी काय म्हटलं होतं की तुम्ही टेक्नॉलॉजी आणा, रॉ मटेरियल तुमचं असायला पाहिजे, प्रोडक्शन तुमचं असायला पाहिजे. हे महात्मा गांधीजींची शिकवण होती, त्यांची इकॉनॉमिकल पॉलिसी होती. ज्यांना आम्ही नेहमी दादा म्हणून मानायचे आणि महाराष्ट्रामध्ये खूप नामवंत झाले, असं देशामध्ये सर्वात जास्त डिग्र्या जर कोणाकडे असतील तर ते डॉक्टर श्रीकांत जिचकरांकडे होते. आणि डॉक्टर जिचकरांबरोबर मला खूप वर्ष काम करायची, दादा म्हणून आम्ही बोलायचं त्यांना आणि त्यांच्यावर काम करायची संधी मिळाली. ते नेहमी म्हणायचे, मुझफ्फर, जीवनातला शैक्षणिक मेरिटचा आणि जीवनातली मेरिटचा काही संबंध नसतो. देयर इज नो कनेक्टिव्हिटी. म्हणजे माझंही उदाहरण तुम्ही बघू शकतात की मी बीकॉम शिकलेला माणूस आहे, राजकारणात आहे, शैक्षणिक क्षेत्रात आहे, शेतीच्या क्षेत्रात आहे, विविध क्षेत्रांमध्ये आहे, विविध क्षेत्रांची पुस्तकं आज वाचतो. आज मला कधी कधी स्वतःला घ्यास होतो की एवढं शिक्षण मी शाळेत केलं असतं तर IAS IPS झालो असतो. असे अनुभव शाळेत जर मिळाले असते तर, किंवा एखादा सायंटिस्ट आणि रिसर्चर झालो असतो. पण ते सगळं नशिबाचं खेळ आहे. शेवटी ईश्वराने प्रत्येकाचं नशीब हे लिहून पाठवलेलं आहे. तुमचा कर्म जो आहे तोच तुम्हाला फळ देत असतो.
हे आपण मान्य करायला पाहिजे. हे आपण परमेश्वराने ठरवलेल्या नियमशी जर आपण संघर्ष करायला गेलो तर ते शक्य नाही आहे. ही खरं आहे की थिअरॉटिकल नॉलेज, बुकिश नॉलेजचं प्रमाण जास्त झालेलं आहे. पण आजचा काळ जर तुम्ही बघितलं जगभरातला, आज सगळे इंटरनेटवरनं आणि विकिपीडियाच्याच नॉलेज आहे सगळ्यांकडे, गुगल नॉलेज आहे. प्रत्येकाला गुगल नॉलेज आहे किंवा विकिपीडिया नॉलेज आहे किंवा इंटरनेटचं नॉलेज आहे. आज तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल लगेच मिळते. आज सकाळी समजा मी ऊस लावतो माझ्या शेतावर, माझा जो जिथे शेत आहे तो जो परिसर आहे तो अक्षरशः दुष्काळग्रस्त परिसर सारखा आहे. पाणीची पूर्तता नाही आहे, हे नाही आहे, ते नाही, तरी मी वेगवेगळे पॅटर्न्स तयार केलेले आहेत. उदाहरण फक्त सांगतोय, सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना मी यूट्यूब, विकिपीडिया, गुगलवरती सगळे शेतीच्या बाबतीमध्ये, आज माझ्या सकाळी उठल्यावर लक्षात आलं का मला आज ऊस मी लावतोय, तर ऊस सर्वात जास्त ऊस प्रोडक्शन कसा करू शकतो, कोणता शेतकरी आहे, काय प्रक्रिया आहे, तर मी ते पाकिस्तानमध्ये ऊस लावतो ते यूट्यूब केलं, तर एक ते गुड बनवणारा कारखान्याचं आलं, मग सांगलीमधले कोणी कास्तकाराचं आलं, मग अमेरिकेचा एक व्यक्ती ऊस कसा लावतो तो पाणीच्या ग्लासमध्ये ऊस लावतो तो, त्यात जड तयार झाली का मग तो शेतात लावतो. तर सांगायचा तात्पर्य एवढं की इंटरनेटमुळे जग एवढं फास्ट चाललं आहे की प्रॅक्टिकल नॉलेज जो आहे ते खरोखर गरजेचं आहे. जे पूर्वीच्या काळामध्ये आपण असं मी म्हणू शकतो की 50s पासून तर 80s किंवा 85 पर्यंत आपण खूप छोटे मोठे प्रयोगशाळे इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्सेस लेट मशीनवरती जॉबवर अमुक धमुक हे ते सगळं आपण देशभरामध्ये आपल्याला बघायला मिळत होते. पण ज्या अर्थी आपण कॅपिटलिझमच्या बाजूने गेलो आणि आपण सगळं इम्पोर्ट करायला लागलो तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज हे बंद पडू लागली 90 पासून आतापर्यंत, आणि मागील 7 वर्षात तर खूप अत्यंत जास्तच हे सगळे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज बंद पडू लागलेली आहेत. केंद्र शासनाने शिक्षणाची नवीन धोरणं जाहीर केली, स्वागत आहे त्याचं. प्रत्येक गोष्टीचं आपण स्वागतच करायला पाहिजे कारण त्याच्यातनं कधी काय चांगलं घडू शकते कोणालाच कल्पना नाही आहे. पण कसं आहे, एका बाजूला तुम्ही सर्व मोठे मल्टीनॅशनल्सच्या हातामध्ये सगळं कारभार देत चाललो आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय आता तू लेट मशीनवरती काम शिक. आता तू लेट मशीनवरती काम जरी शिकला तर तुला ते मल्टीनॅशनलवाले नोकरीवर ठेवणार आहेत का? ते म्हणे तुला कम्प्युटर येते का, तुला विकिपीडिया येते का, तुला हे येते का, ते येतो का? सो देर इज नो कनेक्टिव्हिटी. पण मी या मताशी सहमत आहे की फील्ड एज्युकेशन इज अ मस्ट, आणि म्हणून सर्व संस्थांमध्ये, शाळेंमध्ये, शिक्षक एज्युकेशन फील्डमध्ये शासनाने या गोष्टीवरती विचार पुनर्एकदा विचार करण्याची गरज आहे. पण शिक्षण हा देशाची दिशा ठरवत असतो. बरोबर. एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती देशाची दिशा ठरवते. जर देशाची दिशा अशी ठरली असेल की आपल्याला सगळं काही कॅपिटलिस्ट लोकांच्या हातात द्यायचं आहे आणि एक 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 सगळं काही तुम्ही रेल्वे कॅपिटलिस्टच्या हातामध्ये, पोर्ट्स बंदरे कॅपिटलिस्टच्या हातामध्ये, पॉवर प्रोडक्शन कॅपिटलिझम इंडस्ट्रियलिस्ट लोकांच्या हातामध्ये, एका बाजूला तुम्ही आता तर शेतकऱ्यांचा जो विषय आहे शेतमाल सगळं तर इंडस्ट्रियलिस्ट लोकांच्या हातामध्ये, मग हे सगळं जर तुम्हाला त्यांच्या हातामध्ये आपण द्यायला निघालेलो आहोत, मग अशा परिस्थितीमध्ये देशातला गोरगरीब मुलांनी काय शिकायला पाहिजे? तर एज्युकेशन पॉलिसी शुड गो ॲट पार. करेक्ट, असं मला वाटतं. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये काही मुद्दे जे घेतलेले आहेत सध्याच्या शासनाने की स्किल डेव्हलपमेंटचा मुद्दा ते सांगतायत किंवा बोर्ड एक्झाम काढून टाकणं, सेमिस्टर पद्धत, आणि त्यात एक असंही आहे की आता मातृभाषेतून मुलांना शिकवायचं. तर तुम्ही जे म्हणताय की गरिबांना मग इंग्रजीचं शिक्षण नाही मिळाल्यानंतर बेरोजगारी होणार आहे, बेरोजगारी, त्याचे काय परिणाम होतील या शैक्षणिक धोरणाचे? मातृभाषा प्रत्येकाला यायलाच पाहिजे. मी या मताशी सहमत आहे. त्यांनी ऑप्शनल लँग्वेज जेव्हा असते
त्यामध्ये त्याची मातृभाषा कोणती हे त्यांनी घेतलंच पाहिजे. बरोबर, आय एम व्हेरी फर्म ऑन दिस. कारण मातृभाषाच्या एज्युकेशनच्या माध्यमातून त्याला जेवढं सिम्प्लिसिटीमध्ये एज्युकेशन प्राप्त होते त्यांना भाषेमध्ये होत नाही. आपण कितीही इंग्रजी शिकलो तरी हिंदुस्थानची इंग्रजीला इंग्लिशला हिंग्लिश म्हणतात. इंग्लिश लंडन मध्ये, युके मध्ये, इंग्लंड मध्ये, अमेरिकेमध्ये त्याला काय म्हणतात? इंग्लिश. इंग्लिश मीन्स हिंदुस्थानची इंग्लिश. तुम्ही अमेरिकेची इंग्लिश जर बघितलं त्याचं वेगळं ऍक्सेंट आहे, जर्मनची बघितलं वेगळं ऍक्सेंट आहे, युकेची बघितली वेगळं आहे, ऑस्ट्रेलियाची बघितली वेगळं आहे, न्यूझीलंडची बघितली वेगळं आहे. तर प्रत्येकाची ती मातृभाषा आहे म्हणून त्याचा एक ऍक्सेंट वेगळा आहे. म्हणून देशातली, म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातली एकच भाषा असायला पाहिजे ती हिंदी राष्ट्रभाषा म्हणून घोषित केली. त्याचं मागचं कारण हा होता, ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह होता की 50 वर्षानंतर 100 वर्षानंतर देशाला जगाचं कॉम्पिटिशन मध्ये जायचं असेल तर देशामध्ये एक भाषा ज्याला देशाची भाषा, मातृभाषा, आणि म्हणून ते घटनेमध्ये हिंदी राष्ट्रभाषा म्हणून केली होती. पण आता केंद्राची सरकारने, बीजेपीची सरकारने परत एकदा ते हिंदी राष्ट्रभाषाच्या मुद्द्याला बाजूला सरून आणि प्रत्येकानी मातृभाषांनीच अभ्यास करायला पाहिजे, त्याच भाषेनीच करायला पाहिजे. हा जो शब्द आहे, कायदा आहे, हा मला असं वाटतं कुठेतरी चुकीचा आहे. त्यांनी असं करायला पाहिजे होतं की जो ज्या भाषेचा मातृभाषा द्यायची आहे त्यांनी ते ऑप्शनल लँग्वेजमध्ये घ्यायलाच पाहिजे. पण रेस्ट ऑफ द एज्युकेशन हे जे जग ज्या दिशेने चाललं आहे, ग्लोबल लँग्वेज, ज्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, त्याला जॉब ओरिएंटेड होईल, त्या लँग्वेजमध्ये उपलब्ध होते, त्या लँग्वेजमध्ये करायला पाहिजे होता. सर, सध्या आपण विद्यार्थी हा शिक्षण क्षेत्रातला एक महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे आपण विद्यार्थी केंद्रित शिक्षणावर भर देतोय, पालकांनाही आपण तितकंच सन्मानाचं स्थान देतोय. पण सध्या असं झालंय की शिक्षक हा जो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे की भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला माहिती आहे गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव, गुरुमहेश्वर हे स्थान आपण गुरुला दिलेलं आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षक थोडासा बाजूला ढकलला आहे. काही सरकारी धोरणांमुळे मग शिक्षण सेवक वगैरे या जी धोरणं आहेत ज्यामुळे शिक्षकाचं वेतन पण कमी झालंय आणि ऑनलाईन सारख्या पद्धतीमुळे तर शिक्षक उद्या राहील की नाही असंही बोललं जात आहे. तर शिक्षकाचं या शिक्षण पद्धतीतलं स्थान कमी होतंय असं तुम्हाला वाटतंय का आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? कोणता दर्जा द्यायला पाहिजे शिक्षकाला आपल्या व्यवस्थेने? बघा, मातृभाषा का म्हणतो आपण, पितृभाषा का म्हणत नाही? आईची भाषा म्हणजे आपल्या आईचे नंतर आपल्या जीवनामध्ये सर्वात आधाराचा जो स्थान असतो तो शिक्षकाचा असतो. तो पुरुष असेल का स्त्री आहे तो महत्वाचा नाही, पण गुरुच आहे. आणि जी परिस्थिती चाललेली आहे त्याच्यामध्ये निश्चितप्रमाणे शिक्षकांवरती खूप मोठा एक अन्याय होतोय आणि एक वेगळा वातावरण निश्चितप्रमाणे दृष्टिकोन लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय, रिस्पेक्ट कमी होतोय. हे ऑनलाईनमुळे तर 100% रिस्पेक्ट कमी होतो, अनुभवतोय. हा, ऑनलाईनमुळे तर 100% शिक्षकांचा रिस्पेक्ट कमी होतोय. जसं मी तुम्हाला बोलू, जे सेन्सेस असतात, टच, फील, स्मेल, टॉक, प्रत्यक्षात भेटणं, बोलणं, आंतरक्रिया होतात, त्या कमी झाल्या, ते बंद झाली, बंद झाल्या. ऑनलाईनमुळे ती बंद झालेली आहे. आणि म्हणून या देशाचे राष्ट्रपती शिक्षक नेमले गेले होते, सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन. कारण शिक्षक हा एक जीवनातला, तुमच्या आमच्या जीवनातला एक रोल मॉडेल असतो. तो आपल्या आई वडिलांच्या जागेवर असतो, तो आपला गुरु असतो. आणि म्हणून त्यांचं मान सन्मान कुठेही कमी होता कामा नये, मी या मताचा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जसं ते म्हटले की कसं झालं की एकदम ऑल ऑफ अ सडन 90 पासून आपण ग्लोबलायझेशनकडे वळल्या कारणाने आणि आपल्याकडे ICSE, IGCSE, IB अमुक डमुक हे सगळे शाळा आणि कोर्सेस सुरू झाले. याच्यामध्ये शिकवणारे शिक्षक पण ते SSC बोर्ड, दिल्ली बोर्ड, ज्या ज्या राज्याचे बोर्ड आहे त्या बोर्डातले शिक्षक आहेत. बरोबर, IB बोर्ड UK चा किंवा कॅम्ब्रिज बोर्ड UK चा तिथनं शिक्षक आलेले नाही.
त्या त्या कॅम्ब्रिज स्कूलमध्ये किंवा प्रिन्सिपल असेल ऑस्ट्रेलियाचा आलेला, न्यूझीलंडचा आलेला, पण शिक्षक आपले आपल्याच बोर्डातनं शिकलेले आहेत आणि ते स्वतः आता त्या ठिकाणी आपल्याला मुलांना शिकवायचं म्हणून ते स्वतः शिक्षण घेतात, एक्स्ट्रा क्लासेस घेतात आणि स्वतःलाही कोप करताय. म्हणजे दॅट इज आपल्याला असं म्हणायला लागेल की मुलं ही त्या वेगवेगळे याच्यामधनं शिकण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळे बोर्ड्सचा सिलेबस शिकण्याचा प्रयत्न करतात. फक्त मुलं शिकत नाही तर शिक्षक सुद्धा मुलांना शिकवण्यासाठी ते शिकत आहे. हे मी का सांगतोय की मी माझा मुलाचा अनुभव करतोय. लहान मुलाचा माझा तो IB मध्ये आहे, IB स्कूलला आहे, जुहूला जातो, इथनं जातो, इकोल मॉन्डेल स्कूलला जातो, कॅम्ब्रिज बोर्ड आहे, IBA बोर्ड आहे. तिथे जेव्हा आम्हाला पॅरेंट्स डे वगैरे असतात, आम्ही इंटरॅक्शन करतो शिक्षकांबरोबर, तर मी जातो, अनुभव करायला जातो, मुलांचंही शिक्षण कसं चाललंय ते बघायलाही जातो. शेवटी माणसाची खरी संपत्ती जी असते आपली मुलं असतात. खरी संपत्ती धन दौलत पैसा दागिने चांदी सोना हिरे प्रॉपर्टीज एसेट्स तुमचं पद आमदारगी मंत्रीपद ही खरी एसेट नाही. खरी एसेट आहे तुमचं शिक्षण. आणि म्हणून तुम्ही जेवढं शिकलेले असतील ते तुमच्याकडनं कोणीही हिसकावून घेऊन जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपले मुलं काय शिकताय, त्याला शिकवणारे लोक कोण आहेत, त्यांचं IQ लेवल काय आहे हे बघण्यासाठी मी जात असतो. आणि त्यामुळे माझा तर एक इंटरॅक्शन त्यांच्याशी होत असतो आणि त्या आधारे मी हे सांगतोय की मुलंही शिकताय आणि शिक्षकही शिकताय. जस्ट इमॅजिन ज्या देशामध्ये एक जनरेशन शिकते आणि जनरेशनला शिकवणारा जनरेशन सुद्धा शिकतोय. आज जगाभरामध्ये एकमेव भारतवर्ष असं असेल, भारत देश असेल, तर हे कॉम्प्लिमेंट आहे आपल्या देशाला आणि शिक्षकांना सुद्धा, की ते स्वतः खूप करताय मुलांना शिकवण्यासाठी. तुम्ही शिक्षक आहे, तुम्हाला या गोष्टीची कल्पना असेल. तुम्ही स्वतः कोणत्या बोर्ड मधनं शिकले तुम्ही? मी स्वतः SSC बोर्ड मधनं शिकले. बघा आता तुम्ही ट्युशन घेत असतील किंवा मार्गदर्शन करत असतील तर विविध बोर्डामध्ये शिकणाऱ्या मुलांना तुम्ही मार्गदर्शन करताय, तर तुम्हाला जाण्याच्या आधी तुम्हालाही थोडासा अभ्यास करावा लागत असेल. खरंय. तर हे असं जगाच्या पाटलीवर जर आपण धरतीवर जर बघितलं तर वी आर डुईंग दिस, वी आर कॉम्पिटिंग द वर्ल्ड, वी आर कॉम्पिटिंग विद इन आवर सेल्फ. स्वतःशी लढतोय, स्वतःही शिकतोय, लोक मुलांनाही शिकवतोय, जनरेशनलाही शिकवतोय आणि जगाच्या पाटली धरतीवर आपण मॅनपॉवरही पुरवतोय. तो सच ए बिग मॅनपॉवर रिसोर्स प्रोव्हायडर आपला देश तयार झालेला आहे. श्रेय तुम्ही शिक्षकांना 100% त्यांनाच जातो. शिक्षकाशिवाय मी म्हटलं ना, आई वडिलांनंतर इमिडिएट तुमच्या जीवनातला रोल मॉडेल हा शिक्षक असतो. आणि जो विद्यार्थी आपल्या शिक्षकासाठी मान सन्मान आदर प्रेम मरेपर्यंत ठेवत नाही त्याची मुलं त्याच्यावर ठेवणार नाही. सर खूप छान गप्पा आतापर्यंत आपल्या झाल्या. आपण गप्पांच्या शेवटाकडे येऊया. मला स्वतःला तुमच्याशी गप्पा मारताना खूप नवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या. तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? प्रेक्षकांना मी हेच म्हणेन की आपण आपल्या मुलांना तर शिकवतोच पण हे आपला कर्तव्य आपल्या समाजासाठी देशासाठी सुद्धा आहे. आणि म्हणून भारतामध्ये एक नारा दिला गेला होता, ईच वन टीच वन. म्हणजे आपण शिकतोय, आपली मुलं शिकताय पण आपल्या बाजूवाल्याचं मुलं शिकतोय का नाही, आपल्या सोसायटीतले मुलं शिकताय का नाही, आपल्या गावातली मुलं शिकताय का नाही, आपल्या परिसरातली मुलं शिकताय का नाही, याच्यासाठी तुमचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दिवसाला जर तुम्ही 1 रुपया वाचवलं, परिवारामध्ये 5 लोक असतील, 5 रुपये वाचतील, महिन्याला 150 रुपये वाचतील, वार्षिक 1200 रुपये वाचतील. हे 1200 रुपयाच्या माध्यमातून तुम्ही एखादा गोर गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करू शकता. फक्त 1 रुपये म्हटलंय मी. आज शहरामध्ये आपण पिक्चर बघायला जातो 1000 रुपये खर्च करतो, लगेच पिझ्झा खायला जातो 500 रुपयाचा पिझ्झा घेतो, 20 रुपयाची एक सिगरेट ओढतो, 25 रुपयाचं एक पान खातो. मी फक्त 1 रुपया म्हटलंय, फक्त 1 रुपया देशातल्या प्रत्येक नागरिकांनी वाचवलं तर दिवसाला 130 कोटी रुपये वाचतील. किती मोठी संपत्ती, महिन्याला किती पैसे झाले आणि वार्षिक किती झाले, त्यातले त्यात किती मुलांना तुम्हाला ते शिक्षण देता येईल ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. इस्लाम धर्मामध्ये
2.16% तुमचा अॅन्युअल इन्कम जी असते त्याचा तुम्हाला दान करायचा असतो. मग ते दान तुमच्या परिवारातल्या लोकांना करा, मग तुमच्या बाजूला कोण असेल, कोणत्या जातीचा धर्माचा आहे तो नाही, तो विषय नाही. कारण इस्लाम धर्मामध्ये हे जे नियम जेव्हा आले तेव्हा बाजूला कोणता धर्म हा वेगळा विषयच नव्हता. म्हणून फक्त म्हटला बाजूवाला. काय म्हटलंय की 80 घरं, काय म्हटलंय 80 घरं रात्री झोपण्याच्या आधी बघा ते उपाशी तर नाही, त्याची मुलं शिक्षण घेत आहे का नाही, ही जाणीव, सामाजिक जाणीव, ही सामाजिक जाणीव. आता माझ्या संस्थेच्या माध्यमातून या शहरामध्ये मागील 32 वर्षापासून 1000 मुलांना आम्ही शैक्षणिकसाठी मदत करतो. खूप उल्लेखनीय. दरवर्षी पण असंच बंद मुट्टी, त्याच्यासाठी वेगळा स्टाफ आहे, वेगळी माणसं आहे, जी काय त्याला मेरिट्स डिमेरिट्स प्रथा ठरलेली आहे, नॉर्म्स आहेत. पण आज त्याच्यामुळे काय झालंय, मी एवढं 100% सांगू शकतो की फक्त उदाहरण करता सांगतो की समजा मीरा रोडचा नया नगर भाग जिथे लोक म्हणतात की 100% मुस्लिम समाज, 100% मुलं शाळेत जातात. आम्ही फक्त आमची शाळा उभी केली असं नाही, तर आम्ही दुसरे जे करू शकत होते त्यांनाही म्हटलं तू ही शाळा सुरू कर, तू ही सुरू कर. त्यामुळे आज नयनगर परिसरामध्ये सत्तर आपण बघितलं तर 10 SSC बोर्डची शाळा आहेत. 10 शाळांमध्ये किमान 15,000 मुलं शिकतात सहजपणे. तर फक्त इच वन टीच वन नाही, तर जेव्हा तुमची कॅपॅसिटी अजून वाढते तर तेव्हा तुम्ही अजून जास्त परिवाराला मदत करायचा प्रयत्न करा. त्याच्यापेक्षाही परमेश्वरने तुम्हाला अजून जास्त दिलं आहे, अजून मग समाजासाठी करा. पण त्याच्यापेक्षाही तुम्हाला अजून ज्ञान परमेश्वराने दिली, सरस्वतीची कृपा तुमच्यावर आहे, तुम्ही लोकांना सांगा तूही असं कर, तेव्हा जाऊन देश सुशिक्षित होऊ शकतो, 100% एज्युकेटेड होऊ शकतो. आजच्या दिवशी मी हे संदेश अतिशय सुंदर असा संदेश या निमित्ताने मुजफ्फर हुसेन सरांनी आपल्याला दिलेला आहे. आपल्याला शिकायचंच आहे, आपली प्रगती आपल्याला साधायचीच आहे, पण आपल्या घरामध्ये शिक्षणाचे दिवे उजळत असताना आपल्या आजूबाजूच्या एखाद्या झोपडीतही शिक्षणाची एखादी पणती जर आपल्याला लावता आली तर खऱ्या अर्थाने आजचा राष्ट्रीय शिक्षण दिवस सार्थक झाला असं मी म्हणेन. भेटत राहूया. धन्यवाद.